नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। महागाव तालुक्यातील फुल सावंगी येथील शे इस्माईल शे इब्राहिम वय 24 वर्ष याने चक्क हेलिकॉप्टर बनवले होते। दर मागील 2 वर्षापासून इस्माईलने हेलिकॉप्टर बनवण्यासाठी कष्ट घेत होता। हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते, परंतु हेलिकॉप्टर ट्रायल दरम्यान त्याचा मृत्यू झाला। इस्माईल हा फक्त 8व्या इयत्तेत शिकलेला, पण एक दिवस त्याला काय माहीत कसे सुचले त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले आणि त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू एक एक पार्ट तयार करू लागला आणि 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते। त्याने बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली। अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला। तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले। डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईलचा मृत्यू झाला। यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या उंबरखेड महागाव विधानसभेतील माझ्या महागाव तालुक्यात लागूनच असलेलं फुलसांगी या गावचा एक तरुण युवक, ज्याचं अवघं 24 वर्षी त्यांनी एक सुंदर असं एक हेलिकॉप्टर बनवलं आणि त्याला तर आम्ही नेहमीच रांचो म्हणून त्या ठिकाणी आवाज द्यायचो असं त्यांनी या ठिकाणी शाळेत न जाता, त्याचं शिक्षणही अतिशय कमी आहे असं असतानासुद्धा त्यांनी आपल्या हुनारीतून आपल्या प्रयत्नातून त्यांनी एक सुंदर हेलिकॉप्टर बनवलं आणि तेच हेलिकॉप्टर बघण्यासाठी त्या ठिकाणी बेंगलोरवरून एक टेक्निकल टीम येणार होती। त्या टेक्निकल टीम येण्याच्या उत्साहामध्ये काल रात्री त्यांनी तो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरं पाहिलं तर आम्ही एका युवक तरुणाला की ज्यांनी हेलिकॉप्टरसारखं ज्यांनी कधी आयुष्यात हेलिकॉप्टर तर काय, परंतु एखादी लक्झरियस बस पाहिली नसेल अशा तरुण आमच्या युवकांनी या ठिकाणी हेलिकॉप्टर्स बनवलं आणि यशस्वी उडान होत असताना पाहत असताना शेवटच्या टप्प्यात त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला। अवघ्या 24व्या वर्षी हा छोटू आमचा या ठिकाणी रांचो म्हणून जो प्रसिद्ध होता त्याचा काल दुर्दैवी मृत्यू झाला। त्या तो मनाला चटका लावून जाणारा होता, या दुःखातून बाहेर निघणं फार कठीण आहे।